सुस्वागतम 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 आलेल्या सर्व खेळाडू रसक प्रेक्षकांचं आणि खेळाडूंचं हार्दिक हार्दिक स्वागत केंद्रीय राज्यमंत्री राज चषक दोन हजार तेवीस चल मॅच आपण पाहतोय एका बाजूला जरीवरील आलिमगर संघ आलेल्या पहिल्याच बॉलवरती प्रणय पाटील यावेळेस मात्र पहा हुकचा फटका आणि मात्र चेंडू जातोय काऊ कॉर्नर मध्ये मात्र इथे झेल टिपला जातोय आणि पहिल्या विकेटचं पतन खूप चांगली मॅच इथे पाहायला मिळते एका बाजूला जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर संघ तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आहे तर म्हणजेच भूमी इलेव्हन कुंदे संघ पहिलाच बॉलवरती चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलं होतं प्रणय पाटील या फलंदाजाने त्यानंतर मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न गोलंदाज रोशन घायाळ दुसऱ्याच बॉलवरती सफलता इथे प्राप्त करत असताना अतिशय भव्य दिव्य अशी क्रिकेटची स्पर्धा आपण आज अनुभवतो आहे आज यशस्वी अकरावा दिवस खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन एवन जोडी निलेश पाटील आणि सुकेश डाकी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा वेदर्श पाटील येतोय न्यू बॅटर वन डाऊन फलंदाज जी टी सी लाईव्हच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा जे घरबसल्या रसिक प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद देत आहेत त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक स्वागत अतिशय चांगली गोलंदाजी रोशन घाय यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळते मॅन्डेटरी पॉवर प्रचं षटक यावेळेस पहा बॉलर बॅक ड्राईव्ह खेळण्याचा प्रयत्न होता दरम्यान इथे मात्र फक्त एक चिकी सिंगल पूर्ण केली जाते एक धाव्याने इथे अकाउंट ओपन करतोय नवीन बॅट्समन विदर्श पाच धावा धाव फलकावरती पहिल्या दिवसापासून या स्पर्धेसाठी जोडले गेलेले गुणलेखक आज आपण अकराव्या दिवसामध्ये सुद्धा पाहतोय ज्ञानेश्वर मुकादम सरांना या वेळेस मात्र सूर एक फटका बंदुकीच्या गोळीतून ज्याप्रमाणे गोळी निघते त्याप्रमाणे या चेंडूला पाठवून दिलाय काउकॉर्नर रिझममध्ये चार धावांसाठी आणखीन एक चौकार आणखीच दुपारचं सत्र आहे तर डी जे मास्टर थोडीशी इथे पास स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू कक्ष या कक्षाच्या वरती जे खेळाडू रसिक प्रेक्षक जे बसले आहेत त्यांना विनंती असेल आपण खालती उतरायचं आहे प्लीज विनंती असेल आणखी ज्या ज्या वेळेस आमच्या माध्यमातून विनंती दिली जाते त्या विनंतीला मान सुद्धा दिला जातो खूप खूप धन्यवाद मॅचकडे नऊ धावा धाव फलकावरती यावेळेस मात्र सूर्य एक चेंडू लेनचा बॉल यावेळेस मात्र आणखीन एक खेळाडूला परतावा लागेल डकआउटच्या दिशेने राजू पाटील यावेळेस बाद होऊन परत असताना प्रत्येक बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न जरीमरी स्पोर्ट्स आलिंबर या संघाच्या माध्यमातून प्रत्येक फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळतो आहे मात्र काय गोलंदाजी होती आहे पहिल्या चेंडूवरती चार धावा खर्च केल्या होत्या रोशन घायाळ्याने त्यानंतर मात्र कमबॅक केलं प्रणय पाटील या फलंदाजाला बाद केलं त्यादनंतर मात्र वेदर्श आला एक धाव घेतली त्यानंतर पुन्हा एकदा स्ट्राईक राजू पाटील या फलंदाजाकडे गेली पहिल्याच बॉलवरती त्यांनीसुद्धा चौकाराने आपलं अकाउंट ओपन केलं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा रोशन घायाळ याने कमबॅक करण्याचा प्रयत्न आणखीन एक विकेट त्याने प्राप्त केलं दोन सफलता प्राप्त केल्यात या षटकामध्ये मॅन्डेटरी पॉवरचं षटक आहे फक्त दोन खेळाडू यार्ड सर्कलच्या बाहेर असताना सुद्धा धावांवरती अंकुश लावण्याचं काम यावेळेस गोलंदाज वेदर्श यांच्या माध्यमातून आपल्याला इथे पाहायला मिळते यानंतर होणारा सामना आर डी ओवी आणि त्याचबरोबर त्यांच्या संवेत दोन हात खेळताना आपल्याला पाहायला मिळतील दिवाले मस्तान दोन्ही संघांच्या कर्णधाराने सज्ज राहायचा आहे इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस केला जाईल <laughs> इनिंग ब्रेकमध्ये कंपल्सरी टॉस केला जाईल याची सर्व संघांनी दक्षता घ्यायची आहे नेहमीच म्हटलं जातं वेळेला महत्त्व द्या आणि यावेळेस हिमांशू पाटील आणखीन एक स्टारकास्ट खेळाडू भंडेनगरी दिली यावेळेस पहा तो बॉडी ठेवण्याचा प्रयत्न होता ऑस्टिकच्या खूपच बाहेरचा बॉल इथे मात्र डॉट डिलिव्हरीने षटकाची होते समाप्ती यशस्वी षटकाची समाप्ती कारण की नऊ धावा खर्च केला या मॅन्डेटरी पॉवरच्या षटकामध्ये आणि तब्बल दोन घडी बाद केलेत रोशन घायाळ या गोलंदाजाने म्हणजे जा एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल या स्पर्धेमधील या सामन्यामधील अतिशय भव्य दिव्य अशी ही क्रिकेटची स्पर्धा प्रत्येक वर्षी या स्पर्धेचं आयोजन केलं जातं मात्र काहीतरी वेगळं करण्याचं नाविन्य करण्याचा प्रयत्न एवन जोडी यांच्या माध्यमातून होत असतो निलेशजी पाटील आणि सुकेशजी डाकी साहेबांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा एकूण बत्तीस बाईक्स आणि एक फोर व्हीलर या स्पर्धेचं आकर्षण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या स्पर्धेचं आज कौतुक केलं जातं पहा वेळेला नेहमीच महत्त्व देणं गरजेचं असतं आम्ही प्रत्येक वेळी म्हटलं जातं पहा सहा मिनटं आपण खर्च केले आहेत या पहिल्या षटकासाठी कुंदे संघ आपण दक्षता घ्यायची आहे अरे हा या दुसऱ्या षटकाकडे भूषण शेलार नवीन गोलंदाज गोलंदाजर्श पाटील यावेळेस मात्र बॉडीला केलं चेंडूला पाठवून दिलं यावेळेस मात्र डीप फाईन लेग रिझम मध्ये चार धावांसाठी हा येतोय दर्जेदार चौकार सुरेख फलंदाजी चार फलंदाज आपण पाहतो आहे प्रणय पाटील राजू पाटील वेदर्श पाटील आणि हिमांशू पाटील यातील तीन फलंदाजाने प्रणय पाटील आणि राजू पाटील बाद झाले मात्र त्यांनीसुद्धा चौकारच्या सहाय्याने आपला अकाउंट ओपन केलं होतं त्यानंतर बाद झाले होते वेदर्श पाटील यांनी एक धाव घेऊन नॉनस्ट्राईकिंग इंडला उभा होता यावेळेस स्ट्राईक मिळाली आणि पहिल्याच बॉलवरती दुसऱ्याच बॉलवरती चौकार त्यांनीसुद्धा प्राप्त केला आहे तेरा धाफात हा फलकावरती चांगली सुरुवात जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाच्या माध्यमातून केली जाते आहे पिटूचं हे षटक या बॉल अपील भूषण शेलार यावेळेस उचलून धरले पंचांनी आणि इथे मात्र तिसऱ्या विकेटचं पतन जरी मधी स्पोर्ट्स आलिमगर संघाला पर... पाणी फलंदाज जे बाद झाले आहेत आ... प्रणय पाटील बाद झाला होता चौकार लगावला होता त्यानंतर लगेचच दुसऱ्याच बॉलवरती प्रणय पाटील बाद झाला होता त्यानंतर राजू पाटीलनेसुद्धा चौकार लगावला होता आणि त्यानंतर मात्र लगेचच दुसऱ्याच बॉलवरती तो बाद झाला होता आणि त्यानंतर वेतार्श पाटील या फलंदाजाने सुद्धा एक चौकार लगावला आणि लगेचच डगआउटच्या दिशेने त्यालासुद्धा परतीचा प्रवास करावा लागला तंत्रशुद्ध फलंदाजी करावी लागेल चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल यानंतर हिमांशू पाटील आणि त्याचबरोबर त्याला साथ देत असताना दयानंद दयानंद पाटील मधली फळी आहे क्रमांक चार आणि क्रमांक पाचचे हे फलंदाज जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाला सांभाळण्यासाठी ही जोडी या जोडीवरती संपूर्ण दारोमदार असणार आहे खूप चांगलं समालोचन आजच्या दिवसामध्ये आपण ऐकत असाल अजयजी घरच सर असतील त्याचबरोबर सुनीलजी शिळके सर असतील यावेळेस मात्र हुकसा फटका मात्र मिस टायमिंग स्ट्रो काय झेलची संधी आणि इथे मात्र आणखीन एक बॅक टू बॅक दुसरा फलंदाज परतीचा प्रवास करत असताना काय गोलंदाजी होतीये पहिलं षटक हाताळलं तर रोशन घायाळ या गोलंदाजाने तब्बल नऊ धावा खर्च केल्या होत्या दोन गडीपात केले होते त्यानंतर मात्र भूषण शेलार या गोलंदाजाने प्रभावित केलं पहिल्या चेंडूवरती चार धावा खर्च केल्यानंतरसुद्धा दोन चेंडूमध्ये दोन गडीपात करून या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये आपलं वर्चस्व टिकून ठेवण्यासाठी आपल्या संघाला फ्रंटफुटवरती नेऊन ठेवलं आहे बोबी इलेवन कुंदे हा संघ आपण पाहतो शेतरक्षण करणारा संघ पिंक जर्सीजमध्ये भूषण शेलार सुरेख गोलंदाजी ऑन हॅट्रिक भव्य विकेट हॅट्रिक पूर्ण केली जाईल का प्रणव पाटील होते इन सिक्स स्पर्धेमध्ये आतापर्यंत दहा विकेट हॅट्रिक झाले यावेळेस पहा आणखीन एक विकेटची संधी होती मात्र बॅटला कुठे स्पर्श झालेला नाहीये असंच मात्र पंच इथे निर्देशित करत असताना दरम्यान डॉट डिलिव्हरी चांगली गोलंदाजी शॉर्ट ऑफ लेन होता शॉट ऑन फुल करण्याचा फटका प्रयत्न होता फलंदाजाचा मात्र तितकस एलिव्हेशन मिळत नाहीये आज चांगली गोलंदाजी होती विकेट टू विकेट विके यावेळेस आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळाली रोष भूषण शेलार या गोलंदाजाच्या माध्यमातून दोन विकेट घेतल्यानंतर मात्र एक आणखीन डॉट डिलिव्हरी चांगली गोलंदाजी पुढील बॉल एकदम ओव्हर रदी विकेट नाही यावेळेस फुलरेनचा बॉल काऊन दिलाय ऑन साइडला स्वर्गीय मनी बाई स्टँड ला इथे सलामी देत असताना हाय तोय दर्जेदार षटकार षटकाराच्या सह्याने मात्र धावफलक फ्ला होत सणा एकोणावीस धावा धावफलकावरती आता मात्र जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर संघाच्या डगआउटमध्ये थोडासा आनंद दिसेल कारण या षटकराच्या सहाय्याने एक ऊर्जा नक्कीच प्रस्थापित झाली असेल दोन्ही फलंदाजांकडे थोडंसं काहीतरी कानमंत्र देत असताना हिमांशू पाटील बऱ्याच वर्षाचा अनुभव आहे हिमांशू या खेळाडूकडे सुद्धा एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि स्टारकास खेळाडूमध्ये या खेळाची नेहमीच विनती केली जाते आणखीन एक आणखीन एक विकेट करण्याचा प्रयत्न जेलची संधी झेलची संधी आणि आणखीन एक विकेटचं होतं इथून पतन पाचवा गडी इथे बाद होतोय जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाचा एकोणावीस धावसंख्येवरती संख्येवरती प्रत्येक खेळाडू प्रत्येक फलंदाज बिकेट करण्याचाच प्रयत्न करतोय कोणताही खेळाडू खेळपट्टीवरती दग धरून खेळण्याचा प्रयत्न करत नाही आहे सिंगल आणि डबलला कोणत्याही फलंदाजाने महत्त्व दिलेलं नाही आहे आणि याच कारणास्तव आपण पाहतोय अर्धा संघ इथे मात्र डगआउटमध्ये परतीचा प्रवास करत असताना दोन षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल एकोणावीस धावा धाव फलकावरती एकोणावीसला पाच आपण पाहतोय जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर दरम्यान मुकेश येतोय नवीन फलंदाज नॉन स्ट्राईकिंग इंडला इथून हिमांशू पाटील या फलंदाजावरती संपूर्ण दारुंदार असेल उर्वरित चार षटकांमध्ये आणखीन चांगला खेळ कशा प्रकारे होईल जरी म्हणजे स्पोर्ट्स आलिमगर या संघाचा ते पाहावा लागेल रोशन खाय येतोय त्या मग तीनचं षटक हाताळण्यासाठी यावेळेस पहा आणखीन एक चांगला चेंडू ऑस्टिकच्या थोडासा बाहेरचा बॉल होता कट करण्याचा प्रयत्न होता हिमांशुचा मात्र बॅट आणि बॉलमध्ये कोणताही संपर्क होत नाही आहे चांगली गोलंदाजी पाहायला मिळते भूमी इलेवन कुंदे या संघाच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये मा तब्बल नऊ धावा खर्च केला होता रोशन या गोलंदाजाने त्यानंतर भूषण शेलार याने दहा धावा खर्च केले होते तीन गडीबाद केले होते पुन्हा एकदा रोशन फुलटॉस बॉल फुलटॉस बॉल फक्त आणि फक्त स्टिअर केलं आहे आणि इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं फक्त एकच धाव या वेळेस अंकित केली जाती आहे दबाव आहे कारण पाच बाद झाले आहेत फुलटस बॉलसुद्धा आपण सन्मान फुलटस बॉललासुद्धा इथे पाहतोय हिमांशू यांच्या माध्यमातून का कारण दबाव आहे पाच गडी बाजले आहेत अर्ध संघ डगआउटमध्ये परत तिचा प्रवास केलेला आहे आणि याच कारणास्तव थोडंसं शांत खेळी खेळावे लागेल इथून हिमांशू आणि त्याला साथ देत असताना मुकेश पाटील या दोन फलंदाजांना कारण उर्वरित बावीस चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि इथून आणखीन चांगली फलंदाजी कशाप्रकारे होईल हा मात्र प्रयत्न करावा लागेल दरम्यान रोशन घायल आयटम ओव्हर दी विकेटने बॉलिंग ट्रॅकवरती साठी या वेळेस सा सा मात्र एक बिकेट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग आहे मिस टायमिंग आहे जेलची संधी आणखीन एक विकेट डाऊन प्रत्येक फलंदाज इथे बिकेट करण्याचाच प्रयत्न इथे करत असताना मात्र परतीचा प्रवास प्रत्येक खेळाडूला इथे करायला लागतोय हिमांशु पाटीलला थोडासा निराश नॉन स्ट्रायकिंग एंडला आपल्याला पाहायला मिळतोय कोणताही फलंदाज त्याला साथ देत नाही आहे इथून आणखीन चांगली खेळी कशा प्रकारे होईल जरीब्रीज फोर्स आलिमघर या संघाची हे मात्र पाहावं लागेल खूप चांगलं लाईव्ह प्रत्यक्षित आपण पाहतोय जी टी सी लाईवच्या माध्यमातून प्रत्येक चेंडूला प्रत्येक क्षणाला आपल्या कॅमेऱ्यामध्ये टिपत असताना जी टी सी लाईवची ही टीम भावेश पाटील होतोय नवीन बॅटर नवीन फलंदाज खेळपट्टीवरती सहा गडीबाद वीस अशी धावसंख्या जरीमरी स्पोर्ट्स आलिमगड या संघाची आपण पाहतोय त्याचा श्रेय दिन मी गोलंदाजांना रोशन आणि भूषण काय गोलंदाजी केली आहे रोशनाई भरली आहे रोशन घायाल या गोलंदाजाने आपल्या स्पेलमधील दुसरं षटक आणि साब्यातील तिसरं षटक घेऊन सज्ज होत असताना रोशन घ्याल पुन्हा एकदा फुल बॉल डाऊन द ग्राउंड खेळून काढलाय लॉंग रिझम मध्ये अलाउंड दी कार्पेट दरम्यान फक्त एकच झाव या वेळेस आणखीन ॲड केली एक जाते एकवीस झावा चांगली गोलंदाजी होती आहे चांगलं क्षेत्रक्षण होतं आहे भूमी इलेवन कुंदे प्रत्येक खेळाडू मात्र वेळ थोडीशी जास्त घेत आहेत सोळा मिनटं आपण खर्च केली आहेत दोन पूर्णांक चार ओवर पूर्ण करण्यासाठी याकडे सुद्धा आपण लक्ष देणं गरजेचं आहे कारण आपल्याला शेवटच्या षटकामध्ये यावेळेस हवे द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि फक्त स्टेअर केलं आहे पुन्हा एकदा दरम्यान रिझम मध्ये चांगलं क्षेत्रक्षण होतंय आणि तितकीच चांगली फेक ही मिळाली बावीस जवा दाव फलकावरती लास्ट गु शेवटचा बॉल शिल्लक असेल या षटकातील दोन पूर्णांक पाच ओव्हरच्या नंतर बावीस धावा फलकावरती मात्र सहा गडी बाद झालेत ही मात्र एक डोकेदुखी असेल जरीबरी स्पोर्ट्स आलिमगर या संघासाठी कारण इथून आणखीन एकोणावीस चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि एकोणावीस चेंडूंचा खेळ शिल्लक असताना आणखीन चांगल्या प्रकारे कशी फलंदाजी होईल हे मात्र पाहावं लागेल हिमांशू पाटील आणि त्याचबरोबर भावेश पाटील असतो गो या वेळेस मात्र टॅप फटका होता इथं मात्र मिसफिल्डिंग चेंडू मात्र जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर रिझम मध्ये चार धावांसाठी हा येतोय लकी चौकार खूप चांगला स्ट्रोक होता शर्ट ऑफ चेंडू होता मात्र बॅकफूट वरती गेला टॅप केला चेंडूला थोडस मिसफिल्डिंग इथं पाहायला मिळाली आणि इथे मात्र त्याचा फायदा मिळतोय तो म्हणजे जरीमरी स्पोर्ट्स आलिमभर या संघाला चार धावांनी हा लकी चौकार म्हणेन मी या सामन्याला या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करण्यासाठी जरीमरी स्पोर्ट्स या संघासाठी हा लकी चौकार असावा सव्वीस धावा तीन षटकांच्या समाप्तीनंतर सहा गडिबात सव्वीस अशी धावसंख्या जरीमरी स्पोर्ट्स आलिमघर या संघाची आपण पाहतोय केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक दोन हजार तेवीस दुपारच्या सत्रामध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं रसिक प्रेक्षकांचं मान्यवरांचं हार्दिक हार्दिक स्वागत आमदार कपिलजी पाटील साहेबांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आयोजित करण्यात आलेली ही भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आज आपण अनुभवतोय जवळजवळ तेरा दिवस चालणारी भव्य दिव्य क्रिकेटची स्पर्धा आजचा हा अकरावा दिवस उद्याला आपण साहेबांचा वाढदिवस साजरा करणार आहोत याच क्रीडांगणामध्ये प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा केला जातो दरम्यान बघूया पुन्हा एकदा मॅच कडे भूषण शेलार होतोय चौथं षटक हाताळण्यासाठी हिमांशु माणसू या वेळेस बॅक टू दी बॉलर खेळून काढलाय डाऊन ग्राउंड वन बाउं बॉन्ड्री लाईनच्या बाहेर हा येतोय दर्जेदार चौकार तीस धावा धाव फलकावरती खूप वेगाने आता मात्र धावफलक वाढत असताना अशाच प्रकारची फलंदाजी करावी लागेल जरी मरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाला या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल तर अंशीच चांगली फलंदाजी करावी लागेल आणि अशा दबावामध्ये चांगली फलंदाजी करण्याचं नेहमीच माणस असतो हिमांशु पाटील या फलंदाजाचा आणि यावेळेस आणखीन एक आणखीन एक चौकारानंतर हा येतोय भूमी एंटरप्राइजेस स्टँडच्या वरून जाणारा देखणा दर्जेदार हाय अँड हँडसम सिक्सर क्या बात आहे काय फलंदाजी है या ड्रिंक्स ब्रेक नंतर मात्र चार्जअप झालाय हा फलंदाज हिमांशु पाटील पहिल्याच बॉलवरती चौकार आणि तदनंतर मात्र आणखीन एक दर्जेदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला तब्बल छत्तीस धावा आता मात्र धाव फलकावरती अंकित उत्साह आपल्याला पाहायला मिळत आहेत चांगली फलंदाजी होतीय सिटी क्रिकेट असू द्या ओपनची स्पर्धा असू द्या आणि एक गाव एक संघ असू द्या प्रत्येक कॅटेगरीमध्ये एक चांगलं खेळायचं प्रदर्शन होत असतं हिमांशू पाटील या फलंदाजाकडून या खेळाडूकडून आणि आज पहा जरी मधी स्पोर्ट्स आलिमगर या संघाकडून खेळत असताना मात्र आपला अनुभवपणाला लावत असताना चांगली फलंदाजी जवळजवळ सहा फलंदाज बाद झाले होते तरी सुद्धा डावाला सावरण्याचं काम हिमांशू पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत त्याला साथ देत असताना भावेश पाटील नॉन स्ट्राईकिंग एंडला आपण पाहतोय पाच धावसंख्येवरती रसिक प्रेक्षक आपण पाहतोय स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड आपण पाहतोय अलिमगर संघाचे हे सर्व समर्थक आपण पाहतोय नक्कीच आणखीन चांगले स्ट्रोक आपल्याला जर पाहायला मिळाले हेमांशू पाटीलच्या बॅटमधून तर आणखीन हे रसिक प्रेक्षक उत्साहित होतील मात्र थोडंसं दबावामध्ये असं आता भूषण शेलार कारण पहिल्या दोन चेंडूवरती दहा धावा खर्च केल्या छत्तीस धावा धाव फुलकावरती आपण पाहतोय पुन्हा एकदा सज्ज होईल बॉलिंग ट्रॅकवरती भूषण आणखी विकेट करण्याचा प्रयत्न मी स्ट्रोक आहे नो मॅच मध्ये चेंडू जाईल का आणि इथे मात्र झेल ड्रॉप जेल, जेल होतोय ड्रॉप इथे मात्र पहा झेल ड्रॉप आणि दोन धावा नक्कीच पूर्ण केल्या जात आहेत शुभम होता आणि शुभम कुडून इथे चूक होताना आपल्याला पाहायला मिळाली झेल कोणाचा सोडलाय हिमांशु पाटीलचा हा झेल किती मागात पडेल कारण प्रत्येक स्पर्धेमध्ये आपण पाहतो सो जिम्मेदारी पारी त्याच्या माध्यमातून खेळली जाते आणि यावेळेससुद्धा सहा गडी बाद झाले होते मिस टायमिंग स्ट्रोक होता झेल होता आणि जेल मात्र ड्रॉप झाला आहे आणि या जीवनधानाचा संधी त्याला मिळाली आणि या संधीचं सोनं तो करेल का अडतीस जावा दा फलकावरती तीन पूर्णांक तीन षटकाच्या समाप्तीनंतर अडतीसला सहा आपण पाहतोय जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील ही तिसरी लढत आपण पाहतोय एका बाजूला भूमी इलेव्हन कुंदे आणि दुसऱ्या बाजूला जरी मरी स्पोर्ट्स आलिमगर संघ आणखीन एक डाऊन दी ग्राउंड चेंडू मात्र चाललाय लाईनच्या बाहेर साधवांसाठी आणखीन एक दर्जेदार षटकार पहा आदल्याच चेंडूवरती झेल सुटला होता आणि त्या झेल सुटल्यानंतर जखमेवरती मीठ सोडण्याचं काम हिमांशु पाटील यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं आता मात्र विचारामध्ये संभ्रमात टाकला असेल गोलंदाज भूषण शेलार या गोलंदाजाला या षटकाराने आता मात्र धाव फुलक खूप वेगाने फ्लाय होतोय चव्वीस चाळीस धावा धाव फुल टॉस बॉल फुल टॉस बॉल आणखीन एक आक्रमण नो चेंडू घोषित होतोय आणि इथे मात्र लो मॅन्स लॅन मध्ये चेंडू होतोय ट्रॅव्हल नो प्लस टू अशा तीन धावा बोनसच्या रुपाने मिळत आहेत जरी मरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाला सत्तेचाळीस सत्तेचाळीस धावा भीमर चेंडू होता आणि दबाव दबाव आणि दबाव आता मात्र दिसतोय ते म्हणजेच गोलंदाज भूषण शेलार या गोलंदाजावरती कारण तब्बल दोन षटकार आणि एक चौकार त्याच्या या ओव्हरमध्ये खिचून काढलेत ते म्हणजेच फलंदाज हिमांशू पाटील या फलंदाजाने सत्तेचाळीस धावा आत्तापर्यंत एकोणावीस धावा खर्च केला त्या चार चेंडूंमध्ये भूषण शेलार याने यावेळेस फुलटॉस बॉल फ्री हिटचा बॉल त्याला दिले, होता त्याला मात्र पाठवून दिला लाँग ऑन रिझन मध्ये इथे मात्र आणखीन एक झेल ड्रॉप होतोय आहे मात्र फ्री हिटचा बॉल होता आणि इथे मात्र या दोन धाबा आणखीन ऍड केल्या जात आहेत स्कोर कार्ड वरती फुलटॉस होता लोअर फुलटॉस होता असं वाटलं होतं हा चेंडू सुद्धा जाईल की काय आउट ऑफ पार्क मात्र इथे दोन धाबा मिळत आहेत जरी मरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाला एकोणपन्नास धाबा एकोणपन्नास धावा धावा फुलकावरती काय फलंदाजी होती आहे एकतर्फी झुंज लढवत असताना हा लढवैया खेळाडू याचं नाव आहे हिमांशू पाटील काय फलंदाजी होती आहे तंत्रशुद्ध फलंदाजी आपल्या इथं पाहायला मिळते जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाकडून खेळत असताना हिमांशू पाटील या फलंदाजाच्या माध्यमातून okay. लास्ट गो अंतिम चेंडू षटक क्रमांक चारमधील भूषण शेलार पुन्हा एकदा सज्ज होईल वेळेस मात्र आणखी सुरेख फटका क्रिकेटचं तंत्र आणि इथे मात्र डाऊन द ग्राउंड हा हाय आणखीन आणखी षटकार जीवनदान मिळालं होतं आणि त्या जीवनदानाचं सोनं इथं करून देत असताना फलंदाज हिमांशू पाटील आणि या सहा दहा चौथ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा धाव फुलकावरती आपण पाहतोय त्या म्हणजे पंचावन्न धावा काय फलंदाजी झाली आहे काय फलंदाजी झाली आहे तब्बल सत्तावीस धावा कुठल्या गेल्या या षटकामध्ये ज्या गोलंदाजाने दुसरं षटक हाताळत असताना पिटूचं षटक हाताळत असताना तब्बल दहा धावा खर्च केल्या होत्या आणि तीन गडी त्यांनी बाद केले होते त्याच गोलंदाजावरती इथे आक्रमण आणि आक्रमण आपल्याला पाहायला मिळालं हिमांशू पाटील यांच्या माध्यमातून तब्बल सत्तावीस धावा कुठल्या गेल्या त्याच्या या षटकामध्ये आणि या चार षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र सुस्थितीमध्ये जाऊन पोचतोय तर म्हणजे जरी मरी स्पोर्ट्स आलिमगर संघ पंचावन्न धावा पंचावन्नला सहा आता मात्र थोडंसं उत्साहित दिसतोय स्वर्गीय मुरेश्वर स्टँड रसिक प्रेक्षक आलिमगर गावचे सर्व रसिक प्रेक्षक तिथे बसलेले आहेत आणि या दुपारच्या सत्रामध्ये सुद्धा या स्पर्धेवरती अफाट प्रेम रसिक प्रेक्षकांनी दिले त्या सर्व रसिक प्रेक्षकांचं एवन जोडीच्या माध्यमातून आणि कपिल फाउंडेशनच्या माध्यमातून हार्दिक हार्दिक स्वागत हिमांशु पाटील तब्बल अकरा चेंडूंमध्ये तीस धावांची तुफानी खेळी खेळत असताना स्ट्राइकिंग एंडला आपण त्या फलंदाजाला पाहतोय धुवादार इनिंग याच्या माध्यमातून साकारली आहे त्यांनी आणि उर्वरित बारा चेंडूंमध्ये आणखीन कशा प्रकारचा खेळ सिद्ध होईल दरम्यान सदानंद जुगरे नवीन गोलंदाज भूमि इलेवन कुंदे या संघाकडून रायटम ओवरती विकेटने यावेळेस फुलर लाईनचा बॉल होता यॉर्कर बॅट आणि बॉल मध्ये कोणताही संपर्क होत नाही डॉट डिलीवरची सांगता सदानंद जुगरे लेफ्ट राऊंड ते विकेटने खूप <laughs> चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते सातव्या विकेट साठी तब्बल पस्तीस धावांची भागीदारी मी म्हणाल सुद्धा यावेळेस चेंडू मात्र ट्रॉवल होईल सहा धावांसाठी हाय तो दर्जेदार षटकार एकसष्ट धावा धावा वरती काय फलंदाजी होतीये आता मात्र हिमांशु पाटील याला बघत असताना नॉन स्ट्राईकिंग इनला बऱ्याच वेळ उभा होता तो म्हणजेच फलंदाज भावेश पाटील आणि ज्यावेळेस स्ट्राईक त्याला रोटेट झाली आणि स्ट्राईक मिळाल्यानंतर पहिला बॉल डॉट आणि त्यानंतर मात्र आणखीन एक भावेशच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार आपल्याला पाहायला मिळालं एकसष्ट धावा धावफलकावरती चांगली धावफल संख्या आता मात्र उभारली गेली आहे जरीमरी स्पोर्ट्स आलिमगर संघाच्या माध्यमातून आम्ही म्हणालो सुद्धा की पार्टनरशिप एक चांगली बिल्डअप करावी लागेल हिमांशू आणि भावेश पाटील या फलंदाजांना आणि तेच मात्र काम इथे दोन फलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळलं तब्बल एक्केचाळीस धावांची पार्टनरशिप यावेळेस पहा आणखीन एक आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल खूप चांगली गोलंदाजी होती आहे वाईट यॉर्कर हाताळण्याचा प्रयत्न यावेळेस गोलंदाज सदानंद या गोलंदाजाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहे अशाच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल भूमी इलेव्हन कुंदे या संघाच्या माध्यमातून कारण एकसष्ट धावा खर्च केल्या गेल्या आहेत आणि इथून नऊचंडूंचा खेळ शिल्लक आहे धावांवरती अंकुश लावण्याचं काम ज्या प्रकारे पहिल्या तीन षटकांमध्ये केलं गेलं होतं रोशन भूषण या दोन गोलंदाजाच्या माध्यमातून तशाच प्रकारची गोलंदाजी पुन्हा करावी लागेल सदानंद या गोलंदाजाला लेफ्टर्म राऊंड द विकेटने यावेळेस पुढे सरसावत येऊन खेळण्याचा प्रयत्न बॅट शिकडा आणि इथे मात्र झेल टिपला जातोय सातवा गडी बाद होत सना जरी मरी स्पोर्ट्स आलिमगर या संघाचा एकसष्ट या धाव संख्येवरती एकसष्ट धावा दाखव चांगली धावसंख्या उभारली गेली आहे मात्र नॉन नॉनस्ट्राइकिंग एंडला तब्बल अकरा चेंडूमध्ये तीस धावांची तुफानी इनिंग खेळून हिमांशू पाटील खेळपट्टीवरती आहे त्या फलंदाजाला स्ट्राईक देणं गरजेचं होतं जास्तीत जास्त स्ट्राईक या फलंदाजाला मिळेल आणि तितका जास्तीत जास्त फायदा जरीमरी स्पोर्ट्स अलिंबर या संघाला मात्र होईल चेतन पाटील होतोय नवीन बॅटर क्रमांक नऊ फलंदाजासाठी चेतन पाटील इथून दोन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे पाचव्या षटकामध्ये सदानंद जुगरे यावेळेस एक आणखीन एक स्विंग अँड मिस चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली एक फक्त त्याने खर्च केला या षटकामध्ये त्यानंतर मात्र चार चेंडू त्याने निर्धा हाताळले आहेत म्हणजे चांगली गोलंदाजी सदानंद जुगरे या गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते लेफ्टन राऊंड द विकेटने पुन्हा एकदा सज्ज होईल लास्ट गो टॉस बॉल भिरकावून दिलाय यावेळेस मात्र चेंडू निघून जातोय डीप मिडविकेटरिझम मध्ये साध धावांसाठी हा येतोय दर्जेदार षटकार चला आम्ही जे म्हणत होतो बत्तीस मिनटं आपण घेतलेली आहेत पाच षटकांसाठी आता आपल्याला मात्र यार्ड सर्कलच्या आतमध्ये बाउ्री लाईन नजदीक जे पाच खेळाडू असतील त्यातील एक खेळाडू आपल्याला यार्ड सर्कलच्या आतमध्ये ठेवावा लागेल दरम्यान पाच षटकांच्या समाप्तीनंतर धावा आपण पाहतोय धावा फुलकावरती त्या म्हणजे सदुसष्ट धावा सिक्स्टी सेवन रन्स आणि आम्हीच आम्ही म्हणत असतो समालोचनाच्या माध्यमातून की वेळेला महत्त्व देणं गरजेचं आहे प्रत्येक क्षेत्ररक्षण करत असताना प्रत्येक संघाने याकडे लक्ष देणं गरजेचं असतं की आपण किती मिनटं घेतोय एक षटक हाताळण्यासाठी कारण की जर बत्तीस मिनटं खर्च केली गेली भूमिनियन कुंदे या संघाच्या माध्यमातून आणि याच कारणास्तव त्यांना थोडंसं दंडित केलं जातं आहे एक खेळाडू बाँड्री लाईन नजिक जे पाच खेळाडू असतील त्यातील एक खेळाडू यार्ड सर्कलच्या आतमध्ये त्यांना तैनात करावा लागेल so, सदृष्ट धावा धावा फलकावरती सहा चेंडूंचा खेळ शिल्लक आहे हिमांशू पाटील यावेळी स्ट्राइक त्या फलंदाजाला मिळतोय जो फलंदाज अकरा चेंडू आणि अकरा चेंडूमध्ये तब्बल तीस या दसंख्येवरती फलंदाजी करतोय <laughs> भव्य दिव्य हे मैदान आणि अतिशय भव्य दिव्य ही स्पर्धा आपण अनुभवतोय एवन जोडीच्या माध्यमातून बत्तीस बाइक्स आणि एक फोर व्हीलर या स्पर्धेचं आकर्षण ठरलं आहे शेवटचं षटक विनोद पहिलाच बॉल या मात्र बॉडीला रोल केला चेंडूला मात्र पाठवून दिलाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लाईक रिझम मध्ये चार धावांसाठी हाय लकी चौकार थोड्या वेळानंतर पुन्हा एकदा डी जे मास्टरचं इथे आगमन होत्रमुख करण्यासाठी एका दाव फलकावरती इथून चांगली फलंदाजी करावी लागेल आणखीन एक बिगेट करण्याचा प्रयत्न काउ कॉर्नर रिझन मधून चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय बॅक टू बॅक दुसरा चौकार नादी लागले त्यांचे बारा वाजले नादी लागले त्यांचे बारा वाजले झाले सारेच झुमंतर बॅक टू बॅक दोन चौकार पंच्याहत्तर धावा धाव फलकावरती सुकेश डाकी आणि नीलेश पाटील एवन जोडी फक्त भिवंडी नगरीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या जोडीची चर्चा केली जाते का कारण जी स्पर्धा आपण अनुभवतोय त्या स्पर्धेचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फुलटॉस बॉल फुलटॉस बॉल आणि आणखीन एक धमाका हिमांशू पाटीलच्या बॅटमधून हा येतोय दोन चवकारानंतरचा षटकार धावा धाव फल काय फलंदाजी होतीये तब्बल चव्वेचाळीस धाव संख्येवरती फलंदाजी करतोय फलंदाज हिमांशु पाटील पाडील एक्क्याऐंशी धावा आता मात्र विनोद खयाल यावेळेस मात्र आणखीन एक यॉर्कर लाईनचा बॉल होता भिरकावून द्यायचा होता मात्र बॅटला ब्रश करून चेंडू मात्र पायांना लागून पुन्हा एकदा मैदानाच्या मध्ये डॉट डिलिव्हरी तीन चेंडूमध्ये चौदा धावा खर्च केल्यानंतर चौथा चेंडू डॉट हाताळत असताना गोलंदाज विनोद घायाळ बारा धावसंख्य नक्कीच बारा या धावसंख्येवरती झेल सोडला गेला होता हिमांशू पाटील यांचा आम्ही म्हणालो होतो हा झेल किती महागात पडेल भूमि इलेव्हन कुंदे या संघाला आणि तेच आपल्याला इथे दाखवून देत असताना तब्बल पंधरा चेंडूंमध्ये चव्वेचाळीस धावांची तुफानी इनिंग खेळत असताना हा लढवैया हिमांशू

ज्या ज्या वेळेस झेल सुटला जातो त्या त्या वेळेस त्या फलंदाजच्या माध्यमातून एक चांगली इनिंग साकारली जातीय सत्याऐंशी धावा आणखीन एक आखूर टप्प्याचा चेंडू शॉर्ट अँड पुल पुल अँड सक्सेसफुल चेंडू मात्र निघून जातोय डीप मिड विकेट रिझन मधून सहा धावांसाठी आणखीन एक षटकार थँक्यू टी काय फलंदाजी झाली पहिल्या सत्रामध्ये सहा षटकांच्या समाप्तीनंतर दहावा धाव फलकावरती आपण पाहतोय झरीवरी स्पोर्ट्स आलिबर या संघाची तब्बल त्र्याण्णव धावा आणि चौऱ्याण्णव धावांचं लक्ष केंद्रित केले गेलं ते म्हणजेच भूमी इलेव्हन कुंदे या संघासमोर मात्र काय इनिंग साकारली आहे हिमांशू पाटील तब्बल छप्पन्न धावा सतरा चेंडू आणि छप्पन्न धावांची तुफानी इनिंग साकारली गेली आहे नाबाद साकारली गेली आहे ती म्हणजेच हिमांशू पाटील यांच्या माध्यमातून आणि पहा आम्ही कमिटीकडून ही सूचना देतोय खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू बसतील खेळाडूं अतिरिक्त कोणताही खेळाडू कोणताही प्रेक्षक जर खेळाडू कक्षामध्ये असेल तर त्यांना दंडित केलं जाईल सर्व संघांसाठी समान नियमावली आहेत पहा आणि त्याचबरोबर स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी खेळाडू पक्ष वरच्या बाजूला जे रसिक प्रेक्षक बसलेत आपण खालती यायचं आहे टॉस टॉस जाईल आपण सज्ज असतील अजय जी सर थँक्यू so सो मच भरत पाटील सर्वांचं पुन्हा एकदा केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री चषक वीस तेवीस मध्ये सहर्ष स्वागत आजचा स्पर्धेचा अकरावा दिवस आणि अगदी आता शेवटच्या चरणामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे नवीन सामन्याच्या टॉसकडे आपण वळतोय फार महत्त्वाचा सामना असेल टीम आपण पाहणार आहोत या मॅचमध्ये आर डी इलेवन ओळी आणि दिवाळे मस्तान सागर इलेवन दिवाळे मस्तान या सामन्याच्या नाणेफिकीसाठी आलिमगरचे समाजसेवक सन्मान्य परेश पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपण टॉस बॉक्समध्ये यावं दिवाळे मस्तान टीमचे कॅप्टन आहेत विजेंद्र कोळी आणि विराज मात्रे आर डी इलेव्हन ओली संघाचे कॅप्टन आहेत तर दोन्ही कॅप्टनचं सहर्ष स्वागत आहे टॉस बॉक्समध्ये पाहुण्यांचं देखील आगमन होत आहे पाटील साहेब आपलं देखील सहर्ष स्वागत वेलकम टॉस कॉइन कॅप्टनच्या माहितीसाठी एका बाजूला केंद्रीय राज्यमंत्री पंचायती राज चषक दोन हजार तेवीस आणि दुसऱ्या बाजूला हेवीवेट जोडी अर्थात वन जोडी हेवीवेट ही चॅम्पियनशिप आहे स्पर्धा आहे एवन जोडी असा कॉल दिलेला आहे कोळी यांनी आणि एव्हन जोडी झालेला आहे टॉस सागर इलेव्हन दिवा आणि मस्तान टीमनं जिंकलेला आहे थँक्यू सो मच सर आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठाची पुन्हा एकदा शोभा वाढवावी तर विचिंद्र टॉस तुमच्या बाजूने लागलेला आहे किती महत्त्वाचा वाटत होता टॉस आणि किती आनंद होतो काय निर्णय असेल ॲक्च्युली बघायला गेलं तर आम्हाला टॉस जिंकणं खूप गरजेचं होतं आणि आम्ही क्षेत्ररक्षण म्हणजे गोलंदाजीची करण्याचा निर्णय पास केलेला आहे अगोदरच हे टीम मिटिंगमध्ये ठरलं होतं काही टॉस जिंकल्यानंतर गोलंदाजी घ्यायची आहे किंवा येथे आल्यानंतर काही ये सामने बघितले त्यावरून हा डिसिजन घेतलेला आहे किंवा तुमचं स्ट्रेंथनुसार हो तुम्ही निर्णय घेतलेला आहे आम्ही कंटिन्यू रेग्युलर म्हणजे ज्या दिवसापासून टुर्नामेंट चालू झाली त्यापासून आम्ही मॅचेस बघतोय आणि आमच्यात दोन तीन चांगले गोलंदाज आहेत त्याच्यामुळं आम्ही गोलंदाजीचा निर्णय ॲक्सेप्ट केलेला आहे या हंगामामधली तुमच्या टीमची कामगिरी कशी राहिलेली आहे आणि विशेषतः कुठले फलंदाज आहेत ज्यांनी चांगला खेळ केलेला आहे मोस्टली विकी मुंबईकर नयन नयन कोहली विघ्नेश घरत साहिल आहेत बरेचसे असे फलंदाज आहेत त्यांनी या वर्षीच्या हंगामात खूप चांगली कामगिरी केलेली आहे विशेषतः विकी मुंबईकर यांचं तुम्ही नाव घेतलं तर फार मोठं नाव सध्याच्या घडीला चर्चेत नाव आहे कारण प्रोफेशनल स्पर्धांमध्ये देखील ते खेळताना दिसत आहेत तर त्यांच्याकडून अपेक्षा जास्त असणार आहे तर त्यांचा अनुभव कामाला येईल असं वाटते सध्याच्या कारकिर्दीत बघितलं तर तो बऱ्याचशा ओपनच्या टुर्नामेंट खेळतो आणि तिथे पण त्याचीच कामगिरी खूप चांगली होत आहे मला वाटतं आता कणकवलीला टुर्नामेंट झाली त्याच्यात पण भरपूर त्याचा मोलाचा वाटा होता थँक्यू सो मच so आमच्याशी बोलण्यासाठी आणि या मॅचसाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा असतील रविराज टॉस गमावलेला आहे प्रथम बॅटिंग करायची आहे समोर एक मोठा संघ आहे दिवाळी मास्ताना तर मोठ्या संघाविरुद्ध खेळण्याचं काही दडपण वगैरे आहे का आणि किती स्कोरपर्यंत जाण्याचा तुमचा मानस असेल सत्तर प्लस तुम्ही देखील एक स्वतः चांगले खेळाडू आहात इतर कुठले खेळाडू आहेत ज्यांच्याकडून जास्त अपेक्षा असतील विशेषतः सिनियर खेळाडू कोण आहेत संघामध्ये अतुल जॉन्ट आणि सुरुद्धा आयोजनाविषयी काय सांगाल एवन जोडीबद्दल काय बोलाल आयोजन तर खूप सुंदर आणि खेळण्याची त्यांचे धन्यवाद यस थँक्यू सो मच आपल्याला देखील खूप खूप शुभेच्छा मी देतो या मॅचसाठी तर टॉस येथे संपन्न झालेला आहे टॉस बॉक्समधून न्यूज अशी आहे की टॉस जिंकलेला आहे विजेंद्र कोळी यांनी जे कॅप्टन आहेत सागर इलेव्हन दिवाळी मस्तान टीमचे त्यांनी प्रथम निवडलेलं आहे क्षेत्रक्षण आणि फलंदाजीसाठी आर डी इलेव्हन ओली टीमला त्यांनी आमंत्रित केलं आहे जाऊया पण ऑन गोईंग मॅचच्या दिशेनं इट्स ओ टू कॉम बॉक्स चला तर बघ उत्तरार्धामध्ये तीस चेंडू छत्तीस चेंडू आणि चौऱ्याण्णव धावांचं आव्हान सेट केलं गेलं पहिल्याच बॉलवरती इथे मिस टायमिंग स्ट्रोक आहे जेलची संधी दोन खेळाडू इथे आहेत आणि इथे मात्र झेल होतोय ड्रॉप पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त करण्याचा इथे आनंद घ्यायचा प्रयत्न करत होता हिमांशू पाटील मात्र इथे दोन खेळाडू झेल घेण्याच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र झेल झालाय ड्रॉप पहा पहिल्या इनिंगमध्ये आपण जर पाहिलं असेल तर बारा पाटिल, या धावसंख्येवरती हिमांशू पाटील या फलंदाजाला जीवनदान प्राप्त केलं गेलं होतं आणि तदनंतर मात्र काय त्याने फलंदाजी केली होती तब्बल त्याच्या बॅटमधून धावा कुठल्या गेल्या होत्या त्या म्हणजेच छप्पन्न धावा आणि यावेळेस मात्र इथे संधी मिळते कोणाला तेजस शेलार स्ट्रायकर बॅट्समन आहे अतिशय चांगली फलंदाजी त्याच्या माध्यमातून होत असते भूमी इलेवन कुंदे या संघाकडून आणि त्या फलंदाजाला इथे मात्र एक जीवनदान यावेळेस पहा सुरेख सुरेख चेंडू वेग वान ते सरार पॉल होता हिमांशू पाटील यांचा आणि इथे मात्र डॉट डिलिव्हरी दरम्यान दुसऱ्या सत्राला इथे सुरुवात होते मी इथे विनंती करीन सुनीलजी शेळके सरांना त्यांच्या माध्यमातून पुढचं समालोचन धावतं समालोचन आपण ऐकणार धन्यवाद भरत पाटील सर हिमांशूचा हा चेंडू समोरच्या दिशे फटका उपस्थित मला वाटतं क्षेत्रक्षकाला अजून करता आला असता हा जेल होण्याजोगे होता परंतु थोडी अतिरिक्त घाई क्षेत्रक्षकाच्या वतीने जजमेंट करण्यामध्ये झाली आणि चेंडूला त्याने आतमध्ये ढकललं सगळ्यात महत्वाची गोष्ट धावा सुद्धा वाचलेल्या आहेत आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर हे टेलिकास्ट बघत आहोत जीटीसीच प्रतिम दर्जेदार टेलिकास्ट आपण अनुभवत आहात आणि भावे स्वतः संघाचे संघ कर्णधार आहेत त्यांच्या वतीने इथे थोडी अतिरिक्त घाई झाली ज्या पोझिशनमध्ये ते होते मला असं वाटतं हा झेलसुद्धा त्यांना तिकडे कम्प्लीट करता आला असता एक धावा आली सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे फलंदाज बालबाल बचावलेले आहेत गोलंदाज पुन्हा एकदा हिमांश पाटूल तयार असतील चौऱ्याण्णव धावा करायचे आहेत हा सामना जिंकण्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट पहिल्या सत्रामध्ये फलंदाजी अडखळत झाली होती जरूर पण त्यानंतर याच फलंदाजाने त्यांना तारलं होतं आता गोलंदाजाच्या भूमिकेमध्ये मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करतायत इथे हा फटका फार आहे लॉफ्टेड फ्लिट्स फ्लिकचा फटका आपण पाहिला चौकार हिमांशु यावेळेस पूल केले पूल अँड पॉवरफुल सक्सेसफुल डीप मिड विकेट शिमारेशीच्या बरून हा वाईस पर मिळतील धावा सहा षटकार हा षटकार अतिशय महत्वाचा होता कारण इथे चौऱ्याण्णव पर्यंतचं लक्ष गाठायचं पंधरा पूर्णांक ची धावगती कायम ठेवावी लागेल ह्या लक्षापर्यंत पोहोचायचा असेल भूमी इलेवन कुंदे या संघाला मुरबाड परिसरातील हा संघ अगदी यावेळेस बॅकफुटला गेले आणि त्यानंतर कट करण्याचा प्रयत्न केला गेला होता मला असं वाटतं कल्याण मुरबाड हायवेवर हे गाव वसलेलं आहे कल्याण तालुक्यातील हे गाव आणि भूमी इलेव्हन कुंदे संघ म्हटलं की भिवंडी तालुक्यात अनेक ठिकाणी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो बदलापूर परिसरात कर्जत परिसरात शहापूर परिसरातही त्यांना खेळताना आम्ही पाहिलेला आहे चौदा धावा आतापर्यंत आपण पाहिल्या तर निश्चितच या षटकामध्ये पूर्ण झाल्या पहिलं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलेलं आपण पाहिलेलं आहे पहिलं षटक संपलं चौदा धावा अपलकोर पंधरा पूर्णांक सासष्ट ची सरासरी इथे निश्चितच गाठायची आहे चांगली सुरुवात स्वतःच्या संघासाठी प्रदान करून दिलेली आहे फलंदाज संकेत दळवी चांगले आहेत तेजस शैलार मैदाना शहात मध्ये सलामीसाठी त्यांच्या सोबतीने आलेले आहेत हिमांशू पाटीलचं षटक संपलं क्रमांक दोनचं षटक घेऊन गोलंदाज मुकेश पाटील आलेले आहेत पावरप्लेचं हे दुसरं षटक जिकडे तटियार सर्कलच्या बाहेर तीन क्षत्रक्षक प्लेस केलेले आपण पाहू शकता यानंतरचा सामना आपण पाहू शकाल आर डी ओवळी आणि विरोधात सागर इलेवन दिवाळी मस्तान इथे हा फटका हा खरंतर फसला होता क्षत्रक्षक पुन्हा एकदा अगदी शिमारेशीवर चुकी करताना आपण पाहिलेले आहेत पंच आमच्याकडे वळले इथे या बेस बांड्री चेक केली जाईल ओवळी वर्सेस दिवाळे हा सामना पूर्ण झाल्यानंतर दुंद्रे आणि विरोधात एस जी एंटरप्रायजेस वडूनवगर हा सामना असणार आहे वडू संघ दुंद्रे संघ तुम्ही आम्हाला ऐकत असाल बघत असाल तर लवकरात लवकर क्रीडानगरी आपल्याला गाठावी लागेल कारण यानंतर हा चालू असणारा सामन्याचं चा दुसरं सत्र आणि त्यानंतर एक सामना उरेल आणि त्यानंतर तुमचा सामना खरंतर मैदानाच्या आतमध्ये इकडे खेळवला जाईल दुंद्रे आणि एस जी एंटरप्राइजेस वडून नवकर दोन्ही संघ तुम्ही ऐकत असाल बघत असाल तर लवकरात लवकर मैदानाच्या दिशेने मार्गस्थ व्हा पहिलं षटक संपलं चौदा धावांवर आणि त्यानंतर इथे बॉन्ड्री लाईनवर जो झेल घेण्याचा अटेम्प्ट झाला होता तर हा झेल घेता आला नव्हता क्षतरक्षकाला स्वतःला स्ट्रेच केलं होतं परंतु तो अटेम्प करत असताना त्याच्या शरीराचा काही भाग बाउंड्री लाईनला टच झाला आहे की नाही हे पंचांच्या वतीने तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवलं जाईल जी टी सीच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कवरेज केलं जातं आणि जी टी सी म्हटली की नीट अँड क्लीन टेलिकास्ट टेलिकास्टचे बॉस आहेत फार मोठ्या मोठ्या स्पर्धा त्यांच्या वतीने कवर केल्या जातात आणि इतर स्पर्धांचं मला वाटतं उदाहरण देण्यापेक्षा भारतातील ही सर्वात मोठी स्पर्धा आहे आणि त्या स्पर्धेमध्ये जी टी सी मिस्टर जल्पेश भोईर अँड टीम इथे गेली अकरा दिवस त्यांच्या वतीने चांगलं कार्य केलं जात आहे पुन्हा पुन्हा पंच मला असं वाटतं इकडे त्यांना हा अटेम्प पाहण्याची इच्छा आहे आणि थोडा वेळ जरूर घेतला जाईल आणि तो घेणं मला असं वाटतं गरजेचं सुद्धा आहे कन्व्हिन्सिंग प्रूफ ज्याला आपण म्हणत असतो जोपर्यंत आपण कन्व्हिन्स होत नाही तोपर्यंत तिकडे तो रिप्ले चेक केला जाईल चौदा धाबा तर धावपलखोर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आपण पाहिलेल्या आहेत दुसऱ्या षटकाला सुरुवात करून दिलेली आहे गोलंदाज मुकेश पाटील याने निर्णय तुमच्यापर्यंत निश्चितच पोहोचवला जाईल शतरक्षके आपापल्या जागेवर तर उभे आहेत हे सत्र सुरू झालेलं आहे ते म्हणजे ठीक चार वाजून एक मिनिटांनी या सत्राला सुरुवात झालेली आहे आजच्या दिवसात खूप टू क्रिकेट खर तर आपण पाहिलेलं आहे सकाळच्या सत्रामध्ये या आजच्या दिवसाला सुरुवात झाली तिसऱ्या पंचानी तर आमच्यापर्यंत निर्णय पोहोचवलेला आहे काही कन्व्हिन्सिंग प्रूफ त्यांच्याकडे नाहीत म्हणून ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतील तो निर्णय खरं तर इकडे मान्य करावा लागेल ला आता दोन्ही पंच मला असं वाटतं एकत्रित येतील आणि त्यानंतर निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल चौऱ्याण्णव धावा बनवायचे आहेत या सामन्यामध्ये भूमी इलेवन, कुंदे या संघाला आणि मला असं वाटत षटकार पंचांच्या वतीने इथे जाहीर केला गेलेला आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय असेल यस विनंती असेल खेळाडूंना आपण पंचांनी दिलेल्या निर्णयाचं इकडे स्वागत करायचं आहे तो निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल पंचांबरोबर वादविवाद करू नका आर्ग्युमेंट करू नका विनंती असेल हिमांशु पाटील आणि टीम संघ कर्णधाराला विनंती आहे आपण आपलं क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्यायचं आहे आयोजकांच्या वतीने सूचना आलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन तुम्हाला करावं लागेल पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आमच्या समालोचन कक्षामध्ये तुमच्याच गावातील खरं तर या स्पर्धेमध्ये ज्यांच्या वतीने आतापर्यंत चांगली अंपायरिंग झालेली आहे प्रल्हाद पाटील सरसुद्धा उपस्थित आहेत आपण ऑनफिल्ड अंपायर्सला तो निर्णय देण्यासाठी प्रवृत्त केलं होतं सांगितलं होतं आणि म्हणूनच इथे पंचानी जो निर्णय दिला आहे तो निर्णय आता आपल्याला सरतेशेवटी मान्य करावा लागेल टेक्नॉलॉजिकल सपोर्ट खरं तर इकडे डिमांड केला होता त्यानंतर तिसऱ्या पंचानी ही गोष्ट मैदानी पंचांवर सोपवली आणि त्यानंतर पंचांच्या वतीने निर्णय दिला गेला चला विनंती असेल लगेचच आपण या सामन्याला सुरुवात करूया प्रेक्षक वर्गालाही विनंती आहे खरं तर आपण थोडं शांततेचं सहकार्य द्या चौऱ्याण्णव धावांचं लक्ष मैदानाच्या गाठायचं आहे हा सामना जिंकण्यासाठी मुकेश पाटीलच्या विरोधात पहिल्या चेंडूवर षटकार जरूर आलेला आहे थोडा वेळ खरं तर खेळ खोळंबला आणि ती वेळ आम्ही इकडे अंकित करतो समोर ठेवलाय हा फटका फसला क्षत्राक्षक स्वतः गोलंदाज या टीपला जे फलंदाज संकेत बाद सिद्धिविनायक स्टँड श्री पुरुषोत्तम पाटील स्टँड स्वर्गीय स्वर्गीय पुरुषोत्तम पाटील स्टँड स्वर्गीय मोरेश्वर पाटील स्टँड त्याचबरोबर स्वर्गीय मणिबाई पाटील स्टँड या सर्व स्टँडमध्ये आपण बघितलं तर अलिमगर गावाचे समर्थक त्याचबरोबर प्रेक्षक उपस्थित आहेत फार मोठं पाठबळ इथे अलिमगर संघाला मिळालेलं आहे प्रेक्षकांच्या वतीने मुकेश पाटीलच्या विरोधात सुरुवातीला षटकार जरूर आला त्यानंतर आपल्या गोलंदाजीची छाप सोडत असताना त्याने त्या फलंदाजाचा अडसर लगेचच दूर केला उज्ज्वष्टीच्या जा बाहेर जाणारा चेंडू होता फुलर लेनचा चेंडू त्याबरोबर एज लागली होती चेंडू हवेमध्ये होता आणि तो जेल स्वतः गोलंदाजाने तिकडे टिपला होता क्रमांक तीनसाठी साठी फलंदाज सचिन शेलार सचिनचा हा पुलचा फटका एक क्षेत्ररक्षक उपस्थित असतील परंतु ते काहीही करू शकले नाहीत वेंट लाइक अ बुलेट बंदुकीच्या गोळीप्रमाणे चेंडू निघून गेला सीमा पारसावकार मुकेश पाटील स्ट्रॅकिंगला फलंदाज आहेत सचिन शेलार बॅकफुटला असताना ऑन द राईज खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला आणि क्षेत्रक्षक खरं तर तिकडेही उपस्थित होते आर सर्कलमध्ये क्रमांक दोनच्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर निश्चितच जास्तीत जास्त क्षतरक्षक उपस्थित असतात फक्त तीन क्षतरक्षक आपण आर सर्कलच्या बाहेर प्लेस करू शकतो इथे समायोजन करून फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता थोडा ब्लाइंड स्विंग सुद्धा आपल्याला पाहायला मिळाला त्याचबरोबर चेंडूचा चेंडूला जो बाऊन्स मिळणार होता तो बाऊन्स अगोदरच त्याचा अंदाज लावून त्या पद्धतीने फटका सजवण्याचा प्रयत्न मैदानाच्या त्यांच्या हातमध्ये फलंदाजाने केला होता जरूर परंतु इथे त्यामध्ये तितकं यश मिळालं नव्हतं इन बिटवीन एकदा सुद्धा आली आणि पुढे मार्गस्थ होत असताना एकूण आतापर्यंत जाऊन पोहोचलेले आहे ते स्वतःच्या शरीरापासून फार दूरवरून खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला पंचानी दोन्ही हात फैलावलेले आहेत थोडी अनियंत्रित गोलंदाजी करत असताना गोलंदाज मुकेश पाटील याला आपण आतापर्यंत अनुभवलेला आहे पहिल्या षटकामध्ये चौदा धावा खर्च झाले होत्या त्यानंतर या षटकामध्ये आतापर्यंत खरं तर अकरा धावा खर्च झालेले आहेत एकूण धावा पंचवीस क्लीन बोल्ड कठ्यार काळजात घुसली बेस अप्रतिम गोलंदाजी राईट अप इन टू द ब्लॉक होल फर्निचर डिस्ट्रॉइड बाय बॉलर मुकेश पाटील वन मोर गॉन आणखी एक फलंदाज बाद दोन षटकं संपली दोन गडी गमावलेले आहेत आतापर्यंत फलंदाजी करणाऱ्या भूमी इलेव्हन कुंदे संघाने आणि धावपलखोर दावा आतापर्यंत जर आपण पाहिल्या तर त्या झालेल्या आहेत सव्वीस चोवीस चेंडू आणि अडुसष्ट दहावा असं समीकरण यानंतर मैदानाच्या आतमध्ये बुरलेलं आहे ते भूमी इलेव्हन कुंदेसाठी अधिकचा वेळ आपण खर्च करू नका गोलंदाजी करणारा संघ लगेच आपण आपला गोलंदाज तयार ठेवायचे त्याचबरोबर मला असं वाटतं फलंदाजाच्या वतीने इथे ड्रिंक्स चा कॉल केला गेलेला आहे या डाबाला ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस पंधरा पूर्णांक सासष्टची धावगती राखायची होती रन रेट वॉज फिफ्टीन पॉईंट सिक्स्टी सिक्स अँड आफ्टर टू स्कोर इज ट्वेंटी आतापर्यंत दहा मिनिटांचा कालावधी वापरला गेलेला आहे तिसऱ्या पंचांसाठी जो आपण खरंतर वेळ खर्च केला होता तो इथून मायनस केला आहे या गोष्टीची दखल बारावे प्रतिनिधी त्याचबरोबर मैदानाच्या आतमध्ये असणारे कर्णधार आणि संघ सहकार्याने घ्यायची आहे सव्वीस धावा धावपलखर आतापर्यंत जोडल्या गेलेल्या आहेत गोलंदाज क्रमांक तीन साठी स्ट्रायकिंग गोलंदाज फ्रंटलाईन गोलंदाज ज्या गोलंदाजाने अलिमघर गावाचं नाव खरं तर रोशन केलेलं आहे ते गोलंदाज हिमांशू पाटील क्रमांक तीन साठी येतील समोर ठेवलाय आणि या फलंदाजाने आपल्या समोरून त्याला उचलून मारलाय कॉर्नर रिजन शिमारेशेच्या पलीकडे षटकार शतरक्षणाच्या रचनेमध्ये थोडाफार बदल करण्याचा प्रयत्न निश्चितच होतोय तेवीस आणि बासष्ट दावा असं समीकरण आमचे मला असं वाटतं टेक्निशियनचं सुद्धा मत इकडे आलेलं आहे की हा सामना अजूनही बनू शकतो पुन्हा एकदा समोर ठेवलंय यावेळेस काय झालंय मैदानाच्या आतमध्ये अपील तर फार कन्व्हिन्सिंग आहे स्क्वेअर लेग पंचांनी सहमती दर्शवली मुख्य पंचांच्या वतीने इथे आता सूचना आली फलंदाज